असतील असा कार्यकर्ता. आणि आज ह्या वर्षी मोठी भीती होती की कोविडमुळे काही करता येतं का नाही येतं, पण ह्या वर्षी ही कर सांगतो की खूप चांगले चांगले मित्र ह्या ठिकाणी आलेत, चांगले चांगले वक्ते ह्या ठिकाणी आले. आणि आज संकेतच्या रूपानं एक असं सारस व्यक्तिमत्व आपल्या ठिकाणी आलं आणि या विचारांबद्दल खूप सखोल माहिती. मला मला संकेतमध्ये भविष्य फार मोठं वाटत आहे. संकेत ही संकेतसारखे असे तरुण येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी क्रांती, गांधींच्या विचारांची क्रांती होऊ शकते. कारण त्यांनी चालवल्या दोन तीन चळवळी, दोन तीन विचार खूप चांगल्या पद्धतीनं हळूहळू पुढे येतात. आणि म्हणून मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं एक भाग्य मानत नाही पण भाग्य म्हणतो की या विचारांचे तरुण आपल्याला गेल्या दोन तासापासून हा एक वेगळा विचार आपल्यासाठी देतात. मी त्यांचं त्या ठिकाणी मनपूर्वक आपल्या सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि अजून मी योगेशला या ठिकाणी बोलवणार आहे, योगेशला बोलून मग आपण कार्यक्रम संपूया. योगेश, एखादा सिनेमा पाहावा आणि आपल्याला सिनेमा पाहता पाहता आपल्याला तो आवडत जावा आणि मग आता पुढे काय, आता पुढे काय अशी उत्कंठा वाढत जावी, तसे मागचे दोन तास आम्ही ऐकत होतो. आणि मला व्यक्तिशः गांधींच्या आयुष्यातले इतके प्रसंग माहिती नव्हते किंवा गांधींच्या प्रेरणेतून इतकी व्यक्तिमत्व जगामध्ये प्रेरित आहेत हेही माहिती नव्हतं. आणि मला हे प्रांजळपणे कबूल करायला हवं की फक्त मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांची उदाहरणं नेहमी डोळ्यासमोर येतात, पण अगदी स्टीव जॉब्स आणि इतरही आपण सांगितलेले लोक यांच्यापर्यंत, चार्ली चॅपलिन, अल्बर्ट आइन्स्टाईन, इतकी लोक गांधींच्या विचारांनी प्रेरित आहेत हे मला नव्याने कळालं. आणि म्हणून मी सुद्धा सरांसारखंच म्हणेन की आम्ही भाग्य न मांडणारी भाग्यवान माणसं आहोत. खरे गेले हे दोन तास खरंच आमचं भाग्य होतं की अनेकदा असं होतं की एका तासाने मेंदूची रचना अशी असते की तो कंटाळतो, तर मध्ये आमचं लक्ष इकडे तिकडे हल्लं असेल पण मनातली उत्कंठा मात्र संपत नव्हती. आणि गांधींचं आयुष्य इतकं वेगळं होतं आणि ज्या पद्धतीने तुम्ही मांडलं त्या पद्धतीने आम्ही ते ऐकत गेलो. असं झालं नाही की आम्हाला असं वाटलं की नाही बाबा आता बस झालं, कंटाळा आला. जरी एकीकडे मेंदू थकला तरी अजून पुढे काय, अजून पुढे काय. आणि तो स्वातंत्र्य लढ्याचा काळ खरंच देशासाठी भरावलेला काळ होता आणि त्या काळामध्ये देशाला गांधी मिळाले हे देशाचं भाग्य मी म्हणतो. आणि जो आपण राष्ट्रगीतात म्हणतो की भारत भाग्य विधाता, तर ते गांधींसाठी मला असं वाटतं खऱ्या अर्थाने समर्पक रूप आहे की भारताचे भाग्य विधाते ते होते आणि त्यांच्या विचारातून भारत घडला. आणि आजही आपण पाहतो की अनेक देश तयार होतात, दोन चार वर्ष टिकतात आणि देश नामशेष सुद्धा होतात. गांधीजींच्या विचारातून हा देश घडला आणि म्हणून आज तुम्ही आम्ही सगळे शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने आपलं आयुष्य जगू शकतो. आपण कोणी उठून कोणाची डोकी फोडत नाही, कोणी उठून कोणाला मारामारी करत नाही. यामध्ये गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचं खूप मोठं यश सामावलेलं आहे आणि ते कोणी बोलून दाखवायची गरज नाही. म्हणजे गांधी आता आपल्या मनामनामध्ये इतके भिजले की आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की हे गांधींमुळे आपल्यामध्ये आलेलं आहे. मला स्वतःच्या आयुष्यामध्ये लोकांना असं अनेकदा जाणवतं की आपल्याला लक्षातही आलेलं नसतं की हे गांधींकडून आलेलं आहे. आपल्या देशाच्या युवकांच्या मनामनामध्ये जिथे कुठे अहिंसा आहे त्याचे उद्गाते प्रथम करते पुरुष म्हणून गांधींना पाहिलं पाहिजे. आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की
अनेक जातींच्या महापुरुषांचे विचार टोकदार असतात आणि त्यांचे अनुयायी टोकदार असतात. आंबेडकरांना जर कोणी त्याच्याबद्दल अपशब्द काढले तर लोक पेटून उठतात. शिवाजी महाराजांच्या बाबतीतही लोक पेटून उठतात, पण गांधींच्या बाबतीत त्यांचे अनुयायी पेटून उठत नाही. कारण पेटून उठायचं नाही, पेटायचं पण फक्त जागवायचं, आणि किती पेटायचं हे गांधींनी त्यांच्या अनुयायांना शिकवलं. आणि मला वाटतं म्हणून गांधी वेगळे ठरतात. सरांनी शेवटच्या 2 तासात जे जे सांगितलं त्यातून आता मला गांधींबद्दलचं अधिक कुतूहल जाग झालेलं आहे. आणि मी नक्कीच पुढच्या आयुष्यामध्ये गांधी समजून घेण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेल, गांधी विचाराच्या अधिक जवळ जाईल. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. सरांचे पुन्हा पुन्हा आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. जोर